देशात सध्या ऐतिहासिक स्थळांवरून वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 300-400 वर्षात मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या सगळ्या वादात भारतीय जनता पार्टी आणि संबंधित संघटना सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज देशातील परिस्थिती वेगळी आहे. आज काही राजकीय पक्षांकडून जातीयवादी विचारसरणीचा पुरस्कार करण्याचे धोरण सुरू झाले आहे. जातीयवादी विचाराला बळ देण्याचा कार्यक्रम ज्यांच्या हातात आहे देशाचं सरकार तेच लोक करत आहे. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर देशात शांतता नांदेल अशी आमची इच्छा होती, पण भाजपची विचारसरणी वेगळी आहे. असे आणखी विषय काढून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा पुढे करून वातावरण बिघडवण्याकडे लक्ष दिले जात आहे. वाराणसीत एक मंदिर आहे, मंदिराला विरोध नाही, पण मंदिराजवळ मशिदीही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे तितकीच ज्ञानव्यापी मशिदही खूप जुनी आहे. गेल्या 300-400 वर्षात मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे देशासोबतच जगभरातील लोक अभिमान बाळगतात. ताजमहलासारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहल आमचा आहे, आमच्या पूर्वजांनी ते बनवले, दिल्लीचा कुतुब मिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे, तेथील न्यायालय संदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुब मिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहे. मी या गोष्टी ठेवत आहे कारण आज देशाची खरी समस्या महागाई आहे. मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणायचा असा त्यांचा अजेंडा आहे. काही करून देशात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे आणि हे लोक आपला जातीय अजेंडा चालवतील.